आज सकाळीच शहरातील काही भागात पोलिसांचे संचलन सुरू झाल्याने नागरिकांना प्रश्न पडला होता. पण होळीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे संचलन असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस स्टेशननिहाय पोलीस दलामार्फत संचलन करण्यात येत आहे. या संचलनाच्या माध्यमातून शहरातील असामाजिक तत्वांना इशारा देत त्यांच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांनी भयमुक्त वातावरणात होळी धुलिवंदन साजरे करण्यासाठी पोलीस दलाने शक्तीप्रदर्शने केली आहेत. आज सकाळी देशमुख फाईल, मातानगर, स्टेशन चौक आदी भागातून पोलिसांनी संचलन केले. रामदास पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे संचलन होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी या संचलनात सहभागी होते. अशाच प्रकारचे संचलन विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहरातील विविध भागात सुरू होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.